नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्व आहे. मावळ मतदारसंघातल्या गमतीशीर लढतीमुळे नावात काय असतं हे आणखी स्पष्ट होईल. मावळ मतदारसंघात लक्ष्मण जगताप नावाचे 3 तर श्रीरंग बाळणे नावाचे 2 उमेदवार आहेत. संघातल्या सर्वच उमेदवारांना खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान होईपर्यंत अनेक खडतर आव्हानं पार करावी लागणार आहेत. अर्ज सादर झाल्यानंतर शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासमोर एक वेगळंच आव्हान उभं ठाकलंय. ते म्हणजे त्यांच्यासारखंच नाव आणि आडनाव असलेले उमेदवार त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे असणार आहेत. मावळमध्ये शेकाप आघाडीकडून लक्ष्मण पांडुरंग जगताप निवडणूक लढवत आहेत, तर त्याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून लक्ष्मण मुरलीधर जगतापही रिंगणामध्ये आहेत. आणि आणखी एक अपक्ष म्हणून लक्ष्मण सीताराम जगताप यांनीही अर्ज भरलाय. त्यामुळे मावळमधून तब्बल 3 लक्ष्मण जगताप रिंगणात आहेत. नावांची ही गंमत इथेच संपत नाही, तर जगताप यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांच्यासमोरही अशीच डोकेदुखी आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग चंदू बारणे निवडणूक लढवत असताना त्याच मतदारसंघात श्रीरंग चिमाजी बारणे हे जनता दलाकडून रिंगणात उतरले आहेत. लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्या नावांमध्ये फक्त वडिलांची नावं वेगळी आहेत. मतांचं विभाजन करण्यासाठी करण्यात आलेली ही खेळी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मतदार नक्की कुठल्या श्रीरंग बारणेंना किंवा कुठल्या लक्ष्मण जगतापांना निवडून देणार याची उत्सुकता आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.